तर मिलिंद देवरा यांचं शक्ती प्रदर्शन आता सुरू झालेलं आहे. वरळी मधून मिलिंद देवरा हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. अर्ज दाखल करताय, विजयाचा किती विश्वास आहे आणि कोणते मुद्दे घेऊन वरळीकरांच्या सेवेत उतरण्याचा मानस आहे? मी सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शिवसेना महायुतीचा उमेदवार मुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः आहे. शिंदे साहेबांचा एकमेव उद्दिष्ट आहे की मुंबईमध्ये राहणारे सर्वसामान्यांना त्यांचा हात त्यांना बळकट करायचं आहे. महिलांचा हात त्यांनी ऑलरेडी बळकट केले आणि मुंबईमध्ये सर्वात मोठ्या जे प्रश्न आहेत, माझं मत आहे की गृहनिर्माणचा प्रश्न आहे, हाऊसिंगचा प्रश्न आहे आणि म्हणून सामान्य लोकांना, भाडेकरूंना, झोपडपट्टी किंवा चाळीतमध्ये राहणारे भाडेकरूंना त्यांना कायमस्वरूपी घर देणे हे मुख्यमंत्रीचा एकमेव उद्दिष्ट आहे. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा म्हणताय की ही लढाई वैयक्तिक कुणाच्या विरोधामध्ये नाही आहे, तर वरळीकरांसाठी महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन ही लढाई आहे. पर्सनल लढाई नाही आहे, आपल्या उद्दिष्ट कोणाचा पराभव करण्यासाठी नाही, वरळीकरांना जिंकवण्यासाठी. मुख्यमंत्रींनी मला रिक्वेस्ट केलं, पक्षांनी मला रिक्वेस्ट केलं, महायुतीच्या नेत्यांनी मला रिक्वेस्ट केलं. मी फक्त वरळीकरांचा समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्याचा प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि थेट मुख्यमंत्री शिंदेसाहेबपर्यंत पोहोचवण्यासाठी हेच माझं उद्दिष्ट आणि काम आहे. महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही या मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहात लोकसभा मतदार